मुंबईतून आता शिंदेच्या सेनेकडून दीपक सावंत हे इच्छुक असल्याचं सध्या समजत आहे. दीपक सावंत यांनी पुढारी न्यूजला या संदर्भातली एक्सक्लुझिव्ह अशी माहिती दिली आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण असेल हे नक्की होत नाही आहे. संजय निरुपम, रवींद्र वायकर किंवा तिसरा कोण, ह्याच्यावरचं प्रश्नचिन्ह कायम आहे. आपल्यासोबत एकनाथ शिंदे यांचे, शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत आहेत. दीपकजी, थोडं स्पष्टच विचारतो, उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवार अजून मिळत नाही आहे, तुम्ही काम करताय, इथे लोकांना भेटताय, संधी मिळाली तर तुम्ही ही लोकसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार म्हणून लढण्यास तयार आहात का? पहिले तर मी 40 वर्ष राजकारणामध्ये आहे, अनेक निवडणुका मी लढवलेल्या आहेत, लोकांसाठी लढवले आणि माझ्यासाठी देखील लढवले. मला जर संधी मिळाली तर मी निश्चितपणे या संधीचं सोनं करीन. सर्वस्वी हे आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचे आमचे मुख्य नेते, यांच्यावरती सगळं डिपेंड आहे. त्यांनी आदेश दिला तर निश्चितपणे संधीचं सोनं करीन. तुम्ही लढवण्यासाठी इच्छुक आहात का? संधी मिळाली तर तुम्ही इच्छुक आहात का? निश्चितपणे जो माणूस राजकारणात आहे तो नेहमी संधीची वाट बघत असतो. संधी मिळाली का ती ग्रॅब करायची असते, हा राजकारणाचा नियम आहे. त्यानुसार त्याला मी काय अपात्र नाही आहे, पात्र आहे सगळ्या दृष्टीने, त्यामुळे आणि सक्षम आहे, त्यामुळे मी लढवायला तयार आहे. काय म्हणतात तुम्ही, निवडणूक लढवायला तयार आहे? हो, मी निवडणूक लढवायला तयार आहे. कोणती निवडणूक लढवायला तयार आहे? याच्यानंतर येणारी पदवीधर पण लढवायला तयार आहे. लोकसभा 2024 उत्तर पश्चिमचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवायला तुमची तयारी आहे? हो, तयारी आहे, तयारी आहे. तुम्ही एकनाथ शिंदेकडे आपलं मत मांडलेलं आहे का किंवा मागणी केलेली? मागणी करा असं ज्यावेळी विचार झाला, ज्यावेळी मला पण मला देखील विचारलं गेलं होतं, त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की हो, मी तयार आहे. जर का संधी मिळाली तर जनसंपर्क आणि लोकांची मतं बेरजेचं गणित जोडण्यात तुम्ही यशस्वी ठराल असं वाटतं, कारण वेगवेगळ्या मल्टी कास्ट आणि मल्टी लँग्वेज असलेला हा मतदारसंघ. बघा, एकतर मी ह्या विभागामध्ये, समोरच्या विभागामध्ये गेली 40 वर्ष प्रॅक्टिस होत, हॉस्पिटल आहे, लायन्स, रोटरी, जायंट्स, जू जिमखाना, अशा प्रकारच्या जी आस्थापना आहेत, गोरेगाव क्लब, ह्या सगळ्यांमध्ये माझा संपर्क आहे. गुजराती समाजाशी संपर्क आहे, जैन समाजाशी संपर्क आहे, तमिलियन समाजाची संपर्क आहे, त्यामुळे ह्या समाज जू एरियातले सर्व जे काय हाय प्रोफाईल लोक आहेत त्यांच्याशी माझा चांगला संपर्क आहे, त्यामुळे मला असं वाटणार नाही की मला ही निवडणूक जड जाईल. निश्चितच महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत आपल्यासोबत होते. संधी मिळाली तर मी निवडणूक लढवण्यासाठी नक्कीच इच्छुक आहे, आणि माझा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे ही निवडणूक मला जड जाणार नाही असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन नागेश धोत्रेसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.